मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे बंगालच्या उपसागरातल्या असनी चक्रीवादळानं मान्सूनची वाट सोपी केली आहे. असनी चक्रीवादळ शमल्यावर कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल, त्यामुळे मान्सूनची वाटचाल वेगानं होणार आहे. अंदमानमध्ये मान्सून 17 मे पर्यंत तर केरळात 28 मे पर्यंत पोहोचेल असं सांगितलंय. आज या चक्रीवादळाचं महाचक्रीवादळात रूपांतर होत आहे, त्यामुळे कोकणात बुधवारी आणि गुरुवारी तर मध्य महाराष्ट्रात गुरुवार शुक्रवारी पाऊस पडेल असा अंदाज वर्तवलाय. या चक्रीवादळाचा थेट मान्सूनशी संबंध नाही, पण हे वादळ शमल्यावर कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार होईल, त्यामुळे मान्सूनचे वारे त्या दिशेनं लवकर येतील. जरी चक्रीवादळ येणार असलं तरी सुद्धा त्यानंतरच्या परिस्थितीमुळे चांगली बातमी सगळ्यांसाठीच, कारण कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होईल बंगालच्या उपसागरात आणि त्यामुळे मान्सूनचा प्रवास हा जलद आणि सोपा होणार आहे. 28 मे पर्यंत केरळात मान्सून पोहोचेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. असनी चक्रीवादळ हे आज महाचक्रीवादळात रूपांतरित होत आहे आणि हे चक्रीवादळ गेल्यानंतर कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल.